तिथे तोट्यात असलेले एसटी महामंडळ, एसटी कर्मचाऱ्यांचे पगार, तसंच मुंबई महापालिकेसह राज्यातील इतरही निवडणुका येऊ घातल्यात, त्यामुळे अर्थसंकल्पात विकासाबाबत काय काय घोषणा करण्यात आलेल्या आहेत त्यावर देखील एक नजर टाकूया. एसटीमध्ये 5,000 इलेक्ट्रिक बसेस आणल्या जातील अशी घोषणा, जी महत्वाची घोषणा मानली जाते आजच्या अर्थसंकल्पातल्या विविध घोषणांपैकी. आणि याशिवाय जुनी गाडी स्क्रॅप केली तर करामध्ये सूट दिली जाईल. मुंबईमध्ये CCTVचा टप्पा 2 सुरू केला जाणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीनं महत्वाची बाब, मुंबई कोल्हापूर या चित्रनगरींना 115 कोटी रुपयांची मदत केली जाणार आहे. राज्यामध्ये 2 नवी कारागृह तयार करण्यात येणार आहेत, कारण कारागृहांमधली गर्दी हा सध्या कळीचा मुद्दा बनलाय. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.